विनोद सादर करण्यामागच्या जडणघडणीत पुलंच्या साहित्य आणि कलाकृतींचा मोठा वाटा आहे. पुलंच्या अनेक पुस्तकांचा खजिना माझ्या घरी आहे. पुलंचा विनोद हा शाब्दिक नाही तर तो बिटवीन द लाईन्स असतो. पुलं हे माझे दैवत आहेत तर त्यांचे साहित्य संजीवनी आहे असं मत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केलं आहे. पुल परिवार आणि आशय सांस्कृतिकच्या वतीने आणि स्क्वेअर वनच्या सहयोगाने आयोजित पुलोत्सवात आज अकाईव थिएटर प्रभात रोड येथे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते चित्रपट महोत्सवाचं आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय निर्मित पुलंच्या चित्रपटांच्या पोस्टर प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलंय. यावेळी शांताराम फाउंडेशनचे किरण व्ही शांताराम, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आदी मान्यवर उपस्थित होते. पुलंच्या पुस्तकाच्या वाचनाची पारायणे केली पाहिजेत. तसेच पुलंच्या स्मृती चिरकाळ टिकवण्यासाठी विविध संस्थांनी पुढाकार घेऊन कायम प्रयत्नशील राहिलं पाहिजे असं मत यावेळी अभिनेता अशोक सराफ यांनी व्यक्त केलंय. किरणजींचा मला फोन आला की अशोक असं असं आणि करायला पाहिजे. मी हो लगेच हो म्हटलं. नाही म्हणणार काय हो. पु ल देशपांडेंच्या त्यांच्या नावानं होणारा उत्सव मी नाही म्हणू शकतो. कधी शक्य होणार नाही. मी लगेच हो म्हटलं त्यांना. मी येणार, कुठल्याही परिस्थितीत मी येणार. त्यासाठी मी माझं आजचं शूटिंग कॅन्सल करून पुढे टाकलं. पण म्हटलं मी आजच्या दिवशी आहे कारण मला बाहेर राहायलाच पाहिजे. कारण मगाशी याने सांगितल्याप्रमाणे खरंच पु ल देशपांडे हे माझं दैवत आहे. मी जो विनोद सादर करतो त्याची जडणघडण जर तुम्ही एक म्हणाल ही सगळी भाईंच्या पुस्तकावर अवलंबून आहे. त्यांची पुस्तकं वाचून 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 त्यातले विनोद शोधून. कारण भाईंच्या पुस्तकांची मजा अशी आहे की त्यांचा डायलॉग विनोद फार कमी आहेत, शाब्दिक विनोद. पण त्यांचा विनोद हा शोधावा लागतो. बिटवीन द लाईन्स आहे त्यांचा विनोद. त्यांचा विनोद हा निरीक्षण शक्तीवरचा विनोद आहे, इमॅजिनेशनवरचा आहे. नंतर तुम्ही त्याच्यातून काढायला लागतं. तुम्ही जेव्हा दरवेळेला जेव्हा वाचता तेव्हा तुम्हाला एक नवीनच ही जागा सापडते. आणि ही नवीन जागा सापडण्यात माझं आत्तापर्यंतचं आयुष्य गेलं. माझी संजीवनी आहे ती. महाराष्ट्राला संजीवनी स्वरूपात योगदान देणारी दोन व्यक्तिमत्व म्हणजे पु ल आणि लता मंगेशकर. पुलंच्या विनोदात प्रत्येक वेळी आपल्याला नवीन अर्थ पाहायला मिळतो. या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी आणि नव्याने या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांनी पुलंच्या बहुआयामी विनोदी शैलीचा अभ्यास केला पाहिजे असंही अशोक सराफ म्हणाले.